गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. शिवसेना प्रमुख आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून शपथ घेतो की गेल्या 2 वर्षापासून शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना जाणीवपूर्वक सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यशस्वी होऊ देणार नाही. मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्यांना चारी मुंड्या चीत करू आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचा विमोड करू आणि शिवसेनेचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 9 जागेवर विजय संपादन केलाय. June 2022 शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. हा अपमान शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागल्याचं चित्र सातत्याने दिसून आलं आहे. यातूनच शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सातत्याने झडताना दिसून आल्या होत्या. या 1.5 वर्षाच्या कालावधीत शिवसेना ठाकरे गटास सोडून अनेक जण शिंदे गटात गेले, परंतु आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहणार असा दृढ निश्चय केलेले अनेक शिवसैनिक या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घ्यायचा याच हेतूने प्रचार यंत्रणा राबवताना दिसून आले होते. सोलापूर आणि माढा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती पाहावयास मिळाली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिकांनी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव करण्याची शपथ घेतली होती आणि ही शपथ खरी करण्यासाठी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ, पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, धनंजय डिकोळे यांच्यासह विविध पदाधिकारी व शिवसैनिक यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत राबवलेली प्रचार यंत्रणा, घेतलेले परिश्रम याचं चीज झालं अशीच भावना धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याप्रतीही तितक्याच निष्ठेने काम करत राहणार आणि पुढील प्रत्येक निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवणार आहे असंही ते म्हणाले.